मध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते. घरात कोणती भाजी नसेल आणि खायचा असेल काही चमचमीत आणि झणझणीत तर आपण शेंगदाण्यापासून आज भाजी तयार करणार आहोत. ही खायला अतिशय टेस्टी लागते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी. हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपण याला खरपूस भाजून घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला दोन मिरच्या घालायच्या आहेत. तुम्ही जर तिखट जास्त खात असाल ना तर तुम्ही एखादी मिरची अजून वाढवू शकता. मिरच्या आणि शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, 2 ते 3 मिनिटांनंतर आपले शेंगदाणे हे भाजून झालेले आहेत. आता ह्याला आपल्याला काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. ते बघा, शेंगदाणे आपल्याला थंड झाल्यावरतीच मिक्सरमधून लावून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याही आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत. मग तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारे मी ते बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे गॅसवरती. ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत. याच्यामध्ये तर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा नरम झाल्यावरती याच्यामध्ये आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या घातलेल्या आहेत. ह्या आपल्या भाजीमध्ये बारीक लसूण कट केलेली खूप छान लागते. 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट केलेला, तो पण आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. टॅमॅटो आपला मस्त नरम झाला पाहिजे बघा, असं एकजीव झालं पाहिजे कांदा आणि टॅमॅटो. टॅमॅटो आपला लवकर एकजीव होण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तेही आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे बघा. 2 मिनटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने. 2 मिनटानंतर आपण बघूया. हे बघा, आपला कांदा टॅमॅटो आता मस्त एकजीव झालेला आहे. हो, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी छोटा 1/2 चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. ढवळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा जो कूट वाटला होता आपण मिक्सरमधून तो घातलेला आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. याचे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता व्यवस्थित ह्याला आपण एकदा परतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला गरम घालायचं आहे. असं एकदम पाणी ओतायचं नाही आहे, थोडं थोडं करूनच ह्याला आपण पाणी घालून शिजवून घेणार आहोत. ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते. तुम्ही या रेसिपीला नक्की ट्राय करा. आपल्याला भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी आपल्याला चमचमीत आणि झणझणीत खावंसं वाटलं असेल ती ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. भाकरी चपातीबरोबर खायला खूप छान लागते ही. 2 मिनटं याच्यावरती आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. 2 मिनटानंतर आपण बघूया. बघा, भाजीचा कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे. भाजी आपली आता ही तयार झालेली आहे. अशी घट्टच ठेवायची आहे, पातळ करायची नाही. याला घट्टच छान लागते खायला. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून मी आता कोथिंबीर घातलेली आहे. भाजी आपली आता ही तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.